नमस्कार, जकास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे काढा। मिरी, लवंग, दालचिनी, गूळ, तुळशीची पानं, अद्रक आणि बडीशेप। तर मी खलबत्त्यामध्ये बडीशेप काढून घेते, मिरी पण काढते, लवंग काढते आणि दालचिनी, हे एकत्र मी बारीक करणार आहे। बघा, चांगलं बारीक झालेलं आहे। बघा, मी आता ही एका प्लेटमध्ये काढून घेते। आता अद्रक बारीक करून घेणार आहे। असं ठेचून घेतलेलं आहे मी अद्रक, हो का बघा। असं मी आता ह्या प्लेटमध्ये काढून ठेवते। आता मी गॅस चालू करते आणि बरोबर एक ग्लास पाणी ओतणार आहे आणि पाणी चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। बघा, पाण्याला चहा उकळी फुटायला लागली आहे आणि मी हे कुटलेलं मी त्यात टाकते। मिक्स करून घेते चमच्याने। आता मी गूळ टाकत आहे आणि अद्रक पण टाकते ठेचलेलं आणि तुळशीची पानं टाकते। त्याला चांगली उकळी फुटून द्यायची आहे। बघा, चांगली उकळी फुटलेली आहे। मीडियम गॅसवर ठेवते। कमीत कमी एका ग्लासचा अर्धा ग्लास झाला पाहिजे काढा। चांगला आटून द्यायचा आहे त्याला। बघा, काढा तयार आहे। बरोबर अर्धा ग्लास झालेला आहे काढा। आता मी काढा गाळून घेते। आवडले तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये।